नमस्कार, मी संदीप देसाई, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अवघ्या 10 मिनिटांसाठी एकाचा जीव गेलेला आहे। संचारबंदी आणि कोरोनाच्या भीतीनं पुणे सोलापूरची सीमा बंद आहे। पुणे सोलापूरच्या सीमेवर रस्त्यावर 5 फूट खोल खड्ड्यानं वाट अडवलेली आहे। 65 वर्षीय वृद्धाचा उपचार न मिळाल्यानं हृदयविकारानं मृत्यू झालाय। सोलापूर जिल्ह्यातल्या कोंढार चिंचोलीतली ही घटना आहे। संचारबंदी मध्ये माणुसकीनं दाखवल्याचा हा परिणाम आहे। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरली ही घटना आहे। पण बघतोय पुणे सोलापूरच्या सीमेलगत रस्त्यावर 5 फूट खड्ड्यानं या रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि यामुळे 65 वर्षीय वृद्धाचा उपचार न मिळाल्यानं मृत्यू झालेला आहे। मधुकर गलांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मधुकर, काय सांगाल या सगळ्याबद्दल आणि रस्ता अडवण्यासाठी हा खड्डा खोदण्यात आलाय? संदीप, बरोबर आहे। अवघ्या 10 मिनिटांसाठी एका वयोवृद्धाचा जीव गेला। वास्तविक परिस्थिती अशी की कोरोनासाठी राज्य सरकारने सगळ्या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या सीमा बंद केल्या, म्हणजे पुणे सोलापूर जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांची सीमा बंद केली। म्हणजे कोंढार चिंचोली हे सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे आणि बिगवण हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे। सोलापूर जिल्ह्यातील कोंढार चिंचोली येथील शिवाजी टोपळे ह्या वृद्धाचा 4 वाजता संध्याकाळी अटॅक आला आणि त्याला ते बिगवण येथील रुग्णालयामध्ये घेऊन चालले होते। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कोंढार चिंचोली येथील पूल आहे, एक जुना पूल आहे ब्रिटिशकालीन, त्या ब्रिटिशकालीन पुलाच्या तोंडाला प्रशासनाने खड्डे खाजून ठेवले होते, त्याच्यामुळे त्यांना ते त्यांची ती रुग्णाची गाडी जाऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे त्याला 10 मिनिटं उशीर झाला। अवघा खरं तर हे प्रशासनाचं एक असं एक जबाबदारीचं काम होतं की तिथं बॅरिकेड्स लावाय पाहिजे होते। बॅरिकेड्स न लावता त्यांनी ते खड्डा खोदून ठेवल्यामुळे त्या रुग्णाची गाडी हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे फक्त 10 मिनिटं उशीर झाला आणि 10 मिनिटाच्या उशिराने त्या रुग्णाचा जीव गेला। अगदी कोरोनामुळे असाही एकाचा बळी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुर्दैवानं या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आणि सीमा बंद करत असताना बॅरिकेड्सऐवजी खड्डा खोदण्यात आला आणि त्यामुळे दवाखान्यात जाता आलं नाही आणि त्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बऱ्याच ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या। मात्र सीमा बंद करत असताना बॅरिकेटिंग करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे खड्डे खोदले तर इंदापूर आणि पुणे आणि इंदापूर सोलापूर जिल्ह्यांच्या मध्ये ज्या प्रकारे हे खड्डा खोदण्यात आलेला आहे तशाच प्रकारे अनेकांना या अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे अत्यावश्यक सेवा देता येत नाही, वैद्यकीय सेवा पुरवता येत नाही। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या वतीनं सगळ्यांना आवाहन, जिल्हा प्रशासनाला खास करून आवाहन करण्यात येत आहे, दोन जिल्ह्यांच्या सीमा बंद करत असताना त्या बॅरिकेटिंगद्वारे बंद करण्यात याव्यात, अशा प्रकारे खड्डा खोदून बंद करण्यात येऊ नयेत। याचा फटका रुग्णांना किंवा अत्यावश्यक ज्या सेवा पुरवल्या जात आहेत त्यांना बसू शकतो।